शिवसेनानी वाचवायला निघालोय. सांगणार आणि बाजारामध्ये आपल्या आईला विकला आपली चिंगारी, बाळासाहेबांची चिंगारी. आणि त्या चिंगारीला संवेदनशील सुसंस्कृत बनवणारे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, त्यांचा बाप हा शिवसेना प्रमुख होते, आजही आहे. हे नाव सुद्धा ज्या तिथे वापरता येणार नाहीये, त्याला जोड काहीतरी लावावं लागणार आहे. नेमकं काय तुम्ही या सगळ्या निर्णयाकडे काय, या निर्णयाकडे बघत असताना या हिंदुस्थान मध्ये राजकीय कौर्य किती भयान आहे, ज्या आपण व्यवस्थेवर बाबासाहेबांच्या संविधानावर न्याय व्यवस्थेवर या राजकीय कौर्यतेने क्रूरतेने प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. शिवसेना हा पक्ष नसून शिवसेना हे कुटुंब आहे, आणि ते कुटुंब आहे हे दसरा मेळाव्याच्या दिवशी सर्वांनी पाहिलं. जाणीव वर्गाना करून शिवसेना आमची आहे, शिवसेना आम्ही वाचवायला निघालोय. सांगणार आणि बाजारामध्ये आपल्या आईला विकलं. आणि शिवसेना म्हणत असा एकमेव पक्ष आहे त्याला स्त्रीलिंग लावून आपण पाहतो. आणि स्त्रीलिंगी म्हणजे आई, ती आई मात्र या कौर्याच्या सीमेमध्ये विकली गेली, त्याच दुःख आहे. ताई, आता जी लढाई असणार आहे, जी चिन्ह असणार आहे, तशा पद्धतीने शिवसेना पुढचं पाऊल टाकेल किंवा अजून जोमानं शिवसैनिक उतरतील का, कारण त्या पद्धतीने चिन्ह मोठवले. आज आम्ही ज्या एका उंबरठ्यावर ज्यांनी आम्हाला आणलं, आमच्यातलेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर ज्यांनी आम्हाला या स्थितीवर पक्षाला आणलं, त्यांच्याबद्दलची चीड ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोक्यात आहे. अजूनही निवडणुकीचं पोटनिवडणूक सोडली तर महानगरपालिकांच्या निवडणुका, बाकी सगळ्या निवडणुका व्हायच्या बाकी आहे. त्यामध्ये यांची चीड ही लोकशाहीच्या माध्यमातून दिसून येईल, आणि त्यामुळे आम्ही खचणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही तेवढ्या जोमाई. जसा चेंडू निसर्गाचा नियम आहे, चेंडू जेव्हा आपण हलक्या ताकदीने मारतो तेव्हा तेवढ्या डबल ताकदीने तो उसळून येतो, हा नियम आहे. ही तर शिवसेनेची ताकद गेल्या दसऱ्याला दाखवल्यानंतर जी काही गडबड झाली, लवकर निर्णय घेण्याची, ती लोकांनी पाहिली आहे. सर्वसामान्य माणसांना नव्हे अगदी उच्चभ्रूच्या याच्यामध्ये पण अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्र उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना अशा पद्धतीने घेरणं आपण पाहिलं आहे. गेल्या 4 महिन्यात चड्डा नड्डा मोठे मोठे केंद्रातले हे पटून गेलेले कसे वाचाळ वीर बोलत होते, याच्यावर असा निर्णय येणं हा अनपेक्षित नव्हता, पण तो अपेक्षित होता. कारण या वाचाळ वीरांच्या तोंडातून जे निघत होत ते कोणतरी त्यांच्या कानात येऊन सांगताय किंवा त्याच्यावरती चर्चा होते. ज्यांनी सांगितलं की मी शिवसेना आहे, आम्ही शिवसेना, त्यांच्या समोरच नड्डा साहेबांनी बोलले होते, शिवसेना आम्ही संपवणार, तुम्ही नाव संपवू शकता नक्कीच, तुम्ही चिन्ह गोठवू शकता नक्कीच, आणि ते गोठवलं. पण तुम्ही आपली चिंगारी, बाळासाहेबांची चिंगारी, आणि त्या चिंगारीला संवेदनशील सुसंस्कृत बनवणारे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मात्र संपवू शकत नाही. आणि त्यामुळे आज जर आपण कुठेही जा, मार्केटमध्ये जा, बाजार रस्त्यावर जा, सगळीकडे जा, लोक चिडीने बोलताना दिसतायत, तुम्हीच दाखवताय, त्यामुळे ही चीड
लोकशाहीचा जेव्हा अधिकार येईल त्या लोकशाहीच्या अधिकारामध्ये चीड उत्पन्न होईल आणि मतांच्या पेटीमध्ये त्याचं कन्वर्ट होईल. शिंदे गटाने धनुष्य नावावरती दावा दाखवला, शिवसेना नावावरती सुद्धा दावा दाखवला, परंतु जो निर्णय आला दोघांनाही ते वापरता येणार नाही. मुळामध्ये शिंदे गटाने कारण नसताना दावा दाखवला, या पोटनिवडणुकीमध्ये लढणारच नव्हते, या पोटनिवडणुकीत त्यांच्या मांडीला मांडी लावून जे म्हणतील ते मम म्हणण्याची त्यांची तयारी होती, आणि असं असताना सुद्धा हे हेतू पुरस्कार झालाय आणि त्यांना हेच अपेक्षित होतं. त्यांना कुठलंही नाही, त्यांना माझ्या भाजपा बरोबरच जायचंय, त्यांचं चिन्ह कमळच आहे, पण ते इथे दाखवतायत एक आणि करतायत एक, त्यामुळे सहानुभूती नको, चीड आहे आणि ती चीड या एका लोकशाहीला दिसते. भाजपच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया असेल तर की शरद पवारांचा साथ घेतली आणि त्यामुळे शिवसेना संपली, हे दिवस जे आहे ते त्यांनी त्यांना नाही 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 ही कारण आहे. शरद पवार हे त्यांच्या जागेवर आहेत, ते अगदी लोकप्रिय लोकनेते आहेत, काँग्रेस ही त्यांच्या जागेवर आहे. फक्त तुम्हाला जी काही बाळासाहेब गेल्यानंतर जी काही स्वप्न पडत होती त्या स्वप्नातल्या घरातल्या घरभेदीला घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, पूर्ण होणार नाही. बाळासाहेबांच्या नावावरती सुद्धा आग्रही पद्धतीने दावा दोन्ही गटांना, असं होणार नाही. बापाचं नाव घ्यायला कोणाची कुठल्या न्यायाची गरज नाही, त्यांच्या बापाचं नाव आहे ते येणारच. त्यांचा बाप हा शिवसेना प्रमुख होते, आजही आहे, त्यामुळे त्यांच्या बापाचं नाव घ्यायला कोणी अटकाव करू शकत नाही, कुठल्याच न्यायालय अटकाव करू शकत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.